बेदनूरवरून छत्रपती राजाराम महाराज बंगलुरूकडे गेले. बंगलुरूकडून ते पालार नदीच्या तीरावर अंबूर या गावी पोहोचले. एका मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला. अंबूर हे ठाणे बंगलुरूहून पूर्वेस 65 मैलांवर असून ते तेव्हा मराठ्यांच्या ताब्यामध्ये होते. म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज आता कर्नाटकातील मराठ्यांच्या मुलखामध्ये येऊन पोहोचले होते. ते आता अधिक सुरक्षित झाले होते. अंबूरजवळच मराठ्यांचा बाजी काकडे नावाचे एक सेनानी छावणी करून होते. त्यांना आपण आल्याची वार्ता राजाराम महाराजांनी कळविताच त्यांनी त्वरेने येऊन महाराजांचे यथोचित स्वागत केले. आणि अशा प्रकारे छत्रपती राजाराम महाराजांचा जिंजी प्रवासातील गुप्तवास संपला. अंबूरवरून मराठी सैन्य सोबत घेऊन छत्रपती राजाराम महाराज वेल्लोरकडे निघाले. वेल्लोरचा किल्ला देखील मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता. वेल्लोर अंबूरच्या ईशान्येस 25 मैलांवरती होते. 28 ऑक्टोबर 1689 रोजी छत्रपती राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांसह वेल्लोरच्या किल्ल्यात आले. पन्हाळा ते वेल्लोर हे अंतर कापण्यास त्यांना बरोबर 33 दिवस लागले. वेल्लोरच्या कोटात छत्रपती राजाराम महाराजांनी काही दिवस वास्तव्य केले आणि त्यानंतर ते जिंजीच्या किल्ल्यामध्ये गेले. जिंजीत छत्रपती राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत झाले. नव्या मराठी राजाने लवकरच तेथे आपली राजधानी थाटली. पन्हाळगडावरून मोठ्या संकटग्रस्त अवस्थेत निघालेले मराठ्यांचे छत्रपती मार्गातील अनेक जीवघेण्या संकटांशी मुकाबला करीत नाना वेश नाना रूपे धारण करीत अखेरीस जिंजीस सुखरूपपणे पोहोचले आणि सुरू झाले मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे एक नवीन पर्व. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. असेच ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.